नमस्कार, मी गणेश शिंदे, आपल्या सर्वांचं राजमुद्रा न्यूजच्या समाजमुद्रा या विषयामध्ये मनपूर्वक स्वागत. गेली 20 वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये मराठवाडा पद्मशाली समाज महासभेचे अध्यक्ष तथा लॉयन्स क्लब हिंगोली जिल्ह्याचे अध्यक्ष आणि डॉक्टर असोसिएशन वसमतचे अध्यक्ष असलेले आणि जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव आणि महानिरीक्षक म्हणून ज्यांनी गेली 20 वर्षापासून सातत्यानं सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, राजकीय आणि वैद्यकीय या सर्व क्षेत्रामध्ये अतिशय उल्लेखनीय कामगिरी करणारं व्यक्तिमत्व आणि नुकतीच 2 महिन्यावर विधानसभा निवडणूक आलेल्या आहेत आणि या विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार म्हणून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे पक्षाकडे आणि तेच डॉक्टर श्री हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर MR कॅथमॉर साहेब आपल्यासोबत आहेत, आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. सर नमस्कार. नमस्कार. सर, आपण गेली 2 दशकापासून सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रामध्ये काम करताय. शेतकऱ्यांसाठी देखील तुमचं उल्लेखनीय काम आहे. आत्ताच नुकतंच 2-3 दिवसापूर्वी प्रचंड पाणी पडलं आणि अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं, त्याची तुम्ही पाहणी देखील केलेली आहे. नेमकं या आपल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांचं कशा प्रकारचं नुकसान झालेलं आहे आणि नेमकी तुम्ही शासनाला आणि प्रशासनाला काय मागणी कराल, काय सांगाल? नक्कीच. नमस्कार. आज आपण बघितलं तर पुरामुळे जी परिस्थिती होती वसमतमध्ये किंवा हिंगोली जिल्ह्यामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये, तर वसमत तालुक्यामध्ये शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. तर आमची अशी मागणी आहे सरकारकडे, कारण आम्ही पाहणी केलेली आहे अगोदरच. सर्वात प्रथम जर मागणी पाहणी केली असेल तर काँग्रेसने केलेली आहे. आमचे अमित देशमुख साहेब इथं आले होते हिंगोली जिल्ह्यामध्ये, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पूर्ण वसमत तालुक्याची, हिंगोली जिल्ह्याची पाहणी केलेली आहे. त्यामध्ये असं जाणवलेलं आहे की बऱ्याच म्हणजे 90-95% शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. आणि आमची अशी मागणी आहे सरकारकडे की हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांना देण्यात यावं आणि ते त्वरित देण्यात यावे. दुसरं महत्त्वाचं आहे की ते पंचनाम्यामध्ये जे टाईमपास करत आहेत ते न करता त्वरित मदत त्यांनी द्यावी अशी आमची काँग्रेसची मागणी आहे. बरं, तुम्ही अनेक वर्षापासून शेतकऱ्यांसाठी देखील काम करता, तुम्ही उद्योग क्षेत्रात सध्या श्री हॉस्पिटल संचालक देखील आहात, तुम्ही शेतकऱ्यांसाठी बरेच काम करता. आम्ही असं ऐकलं की शेतकऱ्यांच्या आत्महत्याच होऊ नये यासाठी बरेच तुम्ही जनजागृती केलेली आहे, हा नेमकं काय? 2008 पासून आम्ही एक प्रोग्राम राबवला होता पूर्ण वसमत तालुक्यामध्ये आणि त्याचा उद्देश एकच होता की शेतकरी आत्महत्या जी करत आहेत ते टाळायला पाहिजे. त्याच्यामध्ये 2 मुद्दे असे होते की आम्ही भाषणामध्ये सांगितलं होतं की बाबा शेतकऱ्यांनी कोणीही आत्महत्या करू नये आणि जे कोणी आत्महत्येच्या म्हणजे त्या लेवलला जात आहेत किंवा त्यांना काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा कर्जबाजारी आहेत असे कुठलेही प्रॉब्लेम असेल तर आम्ही एक नंबर दिला होता माझा 90-28-0-11-4-11, त्या नंबरला तुम्ही फोन करावा आणि त्यांची समस्या जे काही आहे त्यांनी फोनवर मांडावी आणि प्रत्यक्ष येऊन भेटावे, पण आत्महत्या कोणी करू नये. याचा फायदा असा झाला की ज्या ज्या वेळेला शेतकरी डिप्रेशनमध्ये जातो, कर्जबाजारी मेन कारण कर्जबाजारीपणा आहे आपल्या मराठवाड्यामध्ये, तर ज्या ज्या वेळेला त्याला तशी आत्महत्या करावी वाटली, बरेच शेतकरी मला येऊन भेटले आणि आम्ही त्यांचे प्रॉब्लेम सोडवलेले आहेत. दुसरं महत्त्वाचं आहे की शेतकरी आत्महत्या का करतो की त्याला एक असं वाटतं की माझं या जगामध्ये कोणीच नाही आणि जगाला माझी गरज नाही असं ज्या वेळेला वाटतं त्यावेळेलाच माणूस आत्महत्या करतो. तुम्ही बघितलं असेल की एक फॅन काढलेला आहे एका कंपनीने की सगळ्यात जास्त आत्महत्या झाडाला किंवा फॅनला आहेत, तर आता आपण फॅन जे काढलेला आहे कंपनीने त्या फॅनला आत्महत्या करू शकत नाहीत. आम्ही जेव्हा ही योजना मांडली होती त्यांनी फॅनची कंपनीने बदलून टाकली की आत्महत्या करायला गेलं तर फॅनच खाली येतो. म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा की ते जर वेळ निघून गेली, आत्महत्या करताना माणसं फार डिप्रेशनमध्ये जातात, ती जर वेळ निघून गेली तर आत्महत्या टळते, हा एक आमचा शास्त्रीय दृष्टिकोन होता. म्हणून आम्ही नंबर दिला आणि त्याचा फायदा बऱ्याच शेतकऱ्यांना झालेला आहे. आणि त्याचबरोबर सरकारला माझी अशी मागणी होती की बाबा कर्ज जे आहे शेतकऱ्यांचं ते 100% एकदा माफ करा. आत्ता महायुतीच्या सरकारलाही माझं म्हणणं आहे की 1 लाख, 2 लाख, 3 लाख, आता ते 3 लाखाचं कर्ज माफ करत आहेत. तर माझी आत्ता विनंती आहे की इलेक्शनचा तुम्ही काही फायदा घ्या, परंतु शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा 7-12 त्याच्यावर 0 कर्ज घ्यायला पाहिजे. कुठलाही 1 रुपयाचं कर्ज ठेवू नका आणि पूर्ण शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा, ही आमची मागणी राहील. बरोबर आहे, नक्कीच महत्त्वाची मागणी आहे. शेतकरी जगला तर देश जगेल. साहेब, आपण अनेक वर्षापासून काम करत असल्यामुळं आपण यावेळेस फिरत देखील आहात. या मतदारसंघामध्ये असे कोणते प्रश्न आहेत की ते त्या प्रश्नापासून हा मतदारसंघ वंचित आहे आणि विकासापासून वंचित राहिला आहे, काय वाटतं? या वसमत मतदारसंघामध्ये आत्तापर्यंत जे राजकीय नेते होते त्यांनी खूप प्रयत्न केलेले आहेत विकासासाठी, नाही असं नाही,
परंतु आपण बघितलं तर मेन प्रॉब्लेम इथे बेरोजगारीचा आहे. शेती चांगली आहे परंतु कारखाने तोट्यामध्ये चालतात. टोकाई कारखाना असो, बाराशिव कारखाना असो, एकटा फक्त थोडासा पूर्णा तो पण कर्जबाजारी आहे. तर माझं असं म्हणणं आहे की बेरोजगारी हा इथं मुद्दा आहे आणि बेरोजगारी मिटवण्यासाठी जी कारखानदारी पाहिजे किंवा MIDC पाहिजे त्याचा विकास झालेला नाही. त्यांनी विकास करायचा प्रयत्न केला परंतु पूर्णा ग्लोबल आपण बघितलं जो की पूर्ण भारतामध्ये जे 6 प्रोजेक्ट होते त्याच्यातला एक पूर्णा ग्लोबल आहे आणि तो पण आता बंद आहे. इतिहासामध्ये गेलं तर त्रिमूर्ती जवळजवळ 15 ते 20 वर्षापूर्वी निर्माण झाला होता. तो आशा खंडातला मेन प्रकल्प होता, तो पण सध्या बंद आहे. तर माझं असं मत आहे की वसमतमध्ये विकास करायचा असेल तर बेरोजगारी हा मुद्दा महत्त्वाचा आहे आणि तो आपल्याला सोडवण्यासाठी कारखानदारी व्यवस्थित करायला पाहिजे, बंद पडलेले कारखाने आपण चालू करायला पाहिजे अशी माझी मागणी आहे. नक्की साहेब, आपण नेहमी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची देखील संपर्कात असता आणि सर्वसामान्यांची कामं कशा प्रकारची होतील हे तुम्ही पाहत असता. नेमकं तुम्ही प्रशासनाकडून संपर्कात राहून कशा प्रकारची कामं करून घेता? प्रशासनाला आम्ही सांगतो की बाबा, जे कोणी आपल्याकडे मागणी करत आहे त्याचं लवकरात लवकर काम कसं होईल याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. शासकीय लाल फितीमध्ये जे कार्यक्रम आहेत की बाबा आज ये उद्या ये, ह्या ठिकाणी फाईल आहे त्या ठिकाणी फाईल, जशी एक खिडकी योजना असते की शेतकऱ्याला किंवा सामान्य माणसाला एका खिडकीमध्ये जे काही काम आहे ते लवकरात लवकर कसं होईल याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. लाल फितीमध्ये अडकून न पडता त्याच्यावर त्वरित कारवाई करायला पाहिजे. त्यामुळं आम्ही काय करतो की जर समजा शेतकरी तिथे गेलेला आहे ना, त्याचं काम नाही झालं ना, आम्हाला जर आलं तर ज्या ठिकाणी काम आहे तिथे आम्ही फोन करतो. नाही काम झालं तर तिथला प्रशासकीय अधिकारी मेन आहे, जे इन्चार्ज आहे त्याला फोन करून आम्ही काम करून घेतो आणि लवकरात लवकर ते काम करायचा प्रयत्न करतो. या कामासाठी अनेक वेळा तुम्हाला मोर्चे देखील करावे लागले आहेत, आंदोलन देखील तुम्ही केलेले आहेत, आणि असे आठवणीतले कोणते मोर्चे आणि कोणते आंदोलन काय सांगले संदर्भात? आंदोलनं आम्ही महागाईच्या विरोधात आंदोलन केलेलं आहे. महागाईच्या विरोधात म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्ही विरुद्ध. दुसरं आहे की बाबा, आता वसमतच्या प्रॉपर जर बघितलं तर इथे पाण्याची समस्या होती. एक म्हणजे बघा किती दुर्दैव आहे की वसमत या ठिकाणी 3 धरणाचं पाण्याचा सप्लाय होतो तरी पण पाण्याचा दुष्काळ, म्हणजे नगरपालिकेच्या गैरव्यवस्थेमुळे शुक्रवार पेठ किंवा खाडी गडी मोहल्ला किंवा हे जे खालचे एरिया आहेत तिथं पाणी पुरवठा होत नव्हता नळाचा, आणि त्याबद्दल आम्ही त्यांना मोर्चा काढला होता आणि त्यावेळेला त्यांनी सुधारणा करून नळाची व्यवस्था केलेली आहे. म्हणजे इथं 3 धरणाचं पाणी येऊन सुद्धा व्यवस्था जर होत नसेल तर हे दुर्दैव आहे. म्हणून आम्ही शासनाला किंवा प्रशासनाला हे वेटीस धरलं आणि त्यांनी तीच व्यवस्था करून टाकली. नक्कीच. त्यासोबतच साहेब, कोरोनाची परिस्थिती होती, पहिली लाट आली होती, दुसरी लाट आली होती, या दोन्ही लाटेमध्ये जवळपास रक्ताची देखील नाते एकमेकाजवळ मदतीसाठी नव्हती, परंतु त्यावेळेस तुम्ही वसमतचं अनेक जवळपासच्या खेडोपाड्यामध्ये जाऊन मदत करत होतात, त्यांना सहकार्य करत होतात आणि ज्या काही गोष्टी वैद्यकीय क्षेत्रातून लागत असतील त्या गोष्टी करत होतात. ही नेमकी परिस्थिती कशी होती आणि कशा प्रकारचं तुम्ही काम केलं त्या काळामध्ये? नक्कीच, कोरोना काळामध्ये पहिल्या दिवसापासून आमचा दवाखाना चालू होता, एकही दिवस बंद पडला नव्हता. आणि ज्यावेळेला मी दवाखाना चालू ठेवला तेव्हा महाराष्ट्रातून मला डॉक्टरांचे, भारतातून डॉक्टरांचे फोन यायचे की बाबा तुम्ही हे कसं करता. तर मी त्यांना सांगितलं होतं की बाबा, कोरोना काळामध्ये जर आपण घरी बसलो तर पेशंटनी कुठं जायचं? ठीक आहे, मान्य आहे कोरोना डॉक्टरला होऊ नये, पण काळजी सगळ्यात जास्त नॉलेज डॉक्टरला आहे. मग तुम्ही काळजी घेऊन पेशंटची सोय करा, स्वतःची काळजी घ्या आणि पेशंटला उपचार करा. तर तुम्ही जर म्हणत असाल की बाबा मी पेशंटच बघणार नाही, मला कोरोना होईल ह्या भीतीने, तर ते चुकीचं आहे असं मी सर्व डॉक्टरना आव्हान यूट्यूबच्या माध्यमातून केलं आणि नंतर हळूहळू सगळे दवाखाने उघडायला लागले. नांदेडमध्ये काय झालं होतं की त्यांनी OPD बंद केली होती आणि आम्ही वसमतमध्ये, मी एकटाच आणि माझ्याबरोबर नंतर 7 डॉक्टर आली, आम्ही OPD चालूच ठेवली होती. पहिल्या दिवसापासून मी होतोच, पण नंतर 2 दिवसांनी दुसरे डॉक्टर, 3 दिवसांनी आणखी 10-12 डॉक्टर, मग नांदेडमधली पण OPD सुरू केली. नंतर आम्ही महाराष्ट्रामध्ये सांगितलं की डॉक्टरनी घरी बसता कामा नये, काळजी घेऊन पेशंटची आपल्याला सेवा द्यावी लागेल. त्याच्यानंतर मग हळूहळू सुरू झालं. हा एक मुद्दा. दुसरा असा मुद्दा होता की बाबा, WHO आणि भारत देश आणि जगामध्ये असं म्हणत होते की पहिली लाट झाली, दुसरी लाट झाली, तिसऱ्या लाटेची सुद्धा भीती होती. तर तिसरी लाट ही येणार नाही, मी अभ्यासाद्वारे सगळ्यांना सांगत होतो.
किती सोपा आहे, याच्यामध्ये जास्त अभ्यास करायची गरज नाही. पहिल्या लाटेमध्ये सगळेजण दक्ष असतात आजाराबद्दल, सगळेजण काळजी घेतात, शासन घेतं, प्रशासन घेतं, पत्रकार घेतात, परत सामाजिक संस्था घेतात आणि पेशंटही घेतो आणि डॉक्टरही घेतो. त्याच्यामुळं लाट जोरात येत नाही, सौम्य असते. दुसरी लाट जी आहे ना, पहिली लाट सौम्य आल्यामुळे कोणीच काळजी घेत नाही, काहीच होत नाही असं वाटतं प्रत्येकाला, म्हणून सगळेजण काळजी कोणीच घेत नाही. आणि दुसऱ्या लाटेमध्ये सगळ्यांना लागण होते, काही जण मृत्यू पडतात, काही जणाला गंभीर आजार होतो, काही जणाला काहीच होत नाही. तुम्ही बघितलं असेल की लहान मुलाचं प्रमाण कोरोनामध्ये, लहान मुलांना कोरोना जास्त झाला नाही, झाला होता परंतु त्यांचे लक्षणं आढळले नाही आणि त्याच्यामुळे लहान मुलामध्ये प्रमाण कमी होतं. म्हणजे सांगण्याचा मुद्दा की दुसऱ्या लाटामध्ये पूर्ण जगामध्ये कॉन्टॅक्ट होऊन जातं आणि कोरोनाचं कोणी शिल्लक राहत नाही. म्हणून मी भाषणामध्ये सुद्धा सांगितलं होतं की तिसरी लाट नंतर कधीच येत नाही. तिसरी लाट आत्तापर्यंत जे कोणते एपिडेमिक आले, कोरोना असो, त्याच्या अगोदर स्पेन फ्लूचा होता, त्याच्या अगोदर प्लेगचा होता, तर तिसरी लाट कधीच येत नसते. ही माझं अभ्यासाद्वारे मी सगळ्यांना सांगत होतो. त्यावेळेला मला लोक हसत होते, माझे जे क्लासमेट आहेत ते म्हणत होते की बाबा तुझ्यावर कारवाई होईल. दिल्लीमधून डायरेक्टरचे मला फोन आले होते की तुम्ही असं कसं बोलता, तर मी त्यांना ते समजून सांगितलं की हे आमचा एक विषय असतो PSM, प्रिव्हेंटिव्ह सोशल मेडिसिन, त्याच्यामध्ये त्या बुकमध्ये दिलेलं आहे, त्या आधारे मी ते सिद्धांत मांडला आणि तिसरी लाट आली नाही. आणि त्यामध्ये मला एका संपादकाने, एका पेपरने मला बक्षीस पण दिलं होतं औरंगाबादला, माझा सत्कार झाला होता की बाबा तिसरी लाट येत नाही हे फक्त एकच व्यक्ती सांगत होता आणि ते खरं झालं. खरंच एक ठामपणे सांगणं की तिसरी लाट येऊ शकत नाही, त्यावेळेस वातावरण फार वेगळं होतं आणि भीती देखील होती प्रत्येकामध्ये. साहेब, त्यासोबतच तुम्ही अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात काम करताय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना आपण अनेक उपक्रम देखील राबवले, असे कोणकोणते उपक्रम आहेत की सांगायला आम्हाला ऐकायला देखील आवडतील आणि चॅनलच्या सामाजिक क्षेत्रामध्ये. आता जसं सांगितलं की शेतकऱ्याच्या आत्महत्येबद्दल बोललो, दुसरं आमचं होतं की बाबा डोळ्याचे ऑपरेशन्स, डोळ्याचे ऑपरेशन, कॅटरॅक्ट मोतीबिंदूचे ऑपरेशन लायन्स क्लबच्या माध्यमातून, किंवा माझी मुलगी डोळ्याची डॉक्टर आहे, ती फुकटमध्ये कसे करता येतील, म्हणजे चार्जेस नाही लागणार, फक्त ते आपल्याला लेन्सचे चार्जेस घेऊन कमीत कमी दरामध्ये चांगली चांगली सोय देण्यात येईल असं आम्ही ठरवलं होतं आणि त्या माध्यमातून आम्ही डोळ्याचे ऑपरेशन केले. माझ्या दवाखान्यामध्ये कमीत कमी उपचारामध्ये, म्हणजे कोणताही रुग्ण पैशाअभावी त्याला उपचार मिळणार नाही असं होणार नाही, त्याला पैशाअभावीसुद्धा चांगला चांगला उपचार कसा होईल याचा आम्ही विचार केला आणि कमी दरामध्ये चांगली सेवा देण्याचा आम्ही प्रयत्न केला. इथे मी डॉक्टर्स असोसिएशनचा अध्यक्ष असल्यामुळे दुसऱ्या पण डॉक्टर्सला मी सांगतो की बाबा कधी गरिबाकडे पैसे नसतील तर कमीत कमी दरामध्ये उपचार चांगला कसा होईल याच्याकडे तुम्ही लक्ष द्या, की जेणेकरून कोणताही रुग्ण पैशाअभावी वंचित राहणार नाही. त्यामध्ये मूलभूत घटक म्हणून एक आरोग्य देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आपण गेली अनेक वर्षापासून श्री हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांना अल्पदरामध्ये सेवा देखील करत आहात. जर त्या काळात तुम्हाला जर संधी मिळाली तर तुम्ही आरोग्याच्या बाबतीमध्ये काय काय कराल, काय धोरण आहेत? आरोग्याच्या बाबतीमध्ये आपल्याला वसमतमध्ये बघितलं तर आता एक तर महिला रुग्णालय आहे आणि इथं SDH म्हणून आहे, दोन रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि महिला रुग्णालय. तर आणखी आपण जर बघितलं तर इथं आता दोन हायवे एकत्र येतात, त्यामुळं ट्रॉमा केअर म्हणजे जर ॲक्सिडेंट झाला, कुठेही ॲक्सिडेंट झाला तर लवकरात लवकर ती उपचार व्हावेत अशी एक ट्रॉमा केअर म्हणून डॉक्टरची एक योजना असते, तर ते हॉस्पिटल आपल्याला हायवेवर उघडता आलं पाहिजे आणि ते माझा दृष्टिकोन आहे की ट्रॉमा केअर वसमतला व्हायला पाहिजे. दुसरं महत्त्वाचं आहे की आरोग्याच्या दृष्टिकोनातून ज्या योजना आपल्या महाराष्ट्र शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या आहेत, महात्मा ज्योतिबा फुले ही जी योजना आहे किंवा प्रधानमंत्रीची योजना आहे, त्याच्यामध्ये आपण फुकट उपचार करतो, तर त्याच्यामध्ये काय झालेलं आहे की काही आजारालाच ती योजना आहे. तर आमचं असं म्हणणं आहे की पूर्ण आजाराला ती योजना लागू पडावी आणि लागू करावी. आता जी योजना आहे ते फक्त 17 आजारासाठी आहे, तर आमचं म्हणणं आहे की आजाराकडे न बघता त्या योजना पूर्ण आजाराला लागू व्हाव्यात या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणार. नक्कीच, कारण की स्वतः डॉक्टर असल्यामुळे त्या क्षेत्रातला अनुभव असतो आणि ती कामं नक्कीच होतील. त्यासोबत साहेब, आता सध्याचे तुमचे रनिंग आमदार आहेत, यांच्या कामगिरीवर तुम्ही समाधानी आहात का, काय वाटते? मी समाधानीचा प्रश्न नाही आहे, परंतु जनता समाधानी ह्याच्यासाठी नाही आहे की त्यांनी जे म्हणत आहेत की बाबा आता रनिंग आमदारांनी निधी आणलेला मान्य आहे, परंतु जसा विकास व्हायला पाहिजे होता
की काही रोड आणि रस्ते झालेले आहेत. विकास म्हणजे काय, नुसतं रोड आणि रस्ते जर न करता की लोकांच्या मनामध्ये जे आहे की बेरोजगारी, आता जसं सांगितलं बेरोजगारीसाठी आपल्याला कारखानदारी सुरू करावं लागणार आहे, म्हणून लवकरात लवकर कारखाने कसे सुरू होतील याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. नक्कीच जनता म्हणताय तुम्ही खरं आहे. त्यासोबतच साहेब, जर एकदा कदाचित आता सध्या आपण लोकसभेमध्ये पाहिले की महाविकास आघाडीकडे फार मोठा जनतेचा कल होता आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या बऱ्याच जागा निवडून आल्या आणि आपण एक निष्ठा फार महत्त्वाची असते, गेली 20 वर्षापासून काँग्रेसमध्ये आहात तुम्ही, काम करतात, जर एकदा कदाचित म्हणजे तुम्हाला तुमच्या पक्षाच्या वतीनं संधी दिली आणि त्यानंतर जनतेनं जरी तुम्हाला स्वीकारलं तर तुमच्याकडे या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी नेमकी कोणती ब्लूप्रिंट आहे, कोणतं विजन आहे? नक्कीच वसमतसाठी आपण पहिल्यांदा उद्योगधंदे कसे सुरू होतील ते बघायला पाहिजे, एक चांगली MIDC इथं आपण आणायला पाहिजे, हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे की फक्त वसमतपुरतेच नाही तर पूर्ण महाराष्ट्र, पूर्ण भारतामध्ये जे आपले शेतकरी कर्जबाजारी आहेत त्यांचं कर्ज पूर्ण माफ व्हायला पाहिजे, ही एक योजना आहे. की त्या योजनेमध्ये बँकेलाही तोटा होणार नाही आणि सरकारलाही बोजा होणार नाही अशी योजना माझ्याकडे आहे, आमच्या पक्षाकडे आहे, आणि जेणेकरून शेतकऱ्याचं पूर्ण कर्ज माफ होईल. आणि वसमतच्या दृष्टिकोनातून पाण्याची जी योजना आहे ती मोठ्या स्तरावर करायला पाहिजे, जेणेकरून पाण्याचेही प्रॉब्लेम येणार नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा बेरोजगारीचा जो आहे, इथला तरुण वर्ग बेरोजगारीने त्रस्त आहे, प्रत्येकाला काम मिळायला पाहिजे. तुम्ही बघितलं तर असं काय प्रॉब्लेम इतका बेरोजगारीचे आहे की काही मुलांची लग्न होत नाही आहेत. तर माझं असं म्हणणं आहे की पहिलं आपण जसं म्हणत होतो की मुलीचे लग्न होत नव्हते, आज मेन प्रॉब्लेम जर बघितलं तर मुलाची लग्न होत नाहीत, केवळ बेरोजगारीमुळे होत नाहीत. म्हणून प्रत्येक तरुणाला इथं काम मिळायला पाहिजे. आणि 2 हायवेचा फायदा असा आहे की इथं जर कारखानदारी सुरू झाली तर नक्कीच आपल्याला त्याच्यामध्ये प्रोग्रेस करता येतं. कारण का जेव्हा हायवे होतात किंवा नेटवर्क होतं त्यावेळेला शेतीमालालाही भाव होतं आणि आपल्याला रोजगार पण मिळतो. म्हणून कारखानदारी इथे जास्तीत जास्त आपल्याला सुरू करावी असं माझं मत आहे. यासोबतच आपण बघितलं की खेडेगावामध्ये पांदन रस्ते असो किंवा खेडेगावातले जे रस्ते आहेत ते पण व्यवस्थित व्हायला पाहिजे. त्याचबरोबर आता तुम्ही कोरोनाचा प्रश्न विचारला, त्या दृष्टिकोनातून स्वच्छतेचा प्रश्न आहे की जर आपण स्वच्छता चांगली ठेवली तर नक्कीच रोगराई पण पसरणार नाही. त्यामुळे स्वच्छतागृह, टॉयलेटची व्यवस्था नगरपालिकेने जे केलेले आहेत ते पण आपण आपल्याला जास्त प्रमाणात करावं लागेल. खेडेपणामध्ये अवेअरनेस म्हणजे जनजागरण व्हायला पाहिजे की बाबा स्वच्छतागृहाचा वापर व्हायला पाहिजे. आणि शासनाने सुद्धा ती सबसिडी ठेवलेली आहे स्वच्छतागृहासाठी, त्याची वाढवून प्रत्येक गावामध्ये स्वच्छतागृह आणि रस्त्याची सोय व्हायला पाहिजे, जेणेकरून प्रत्येक खेड्यामध्ये आपल्याला शहरासारखीच व्यवस्था करता येईल. आणि दुसरं महत्त्वाचं आहे की आता आपण दवाखाने बघितली, आपला दवाखाना जे म्हणून शासन योजना काढत आहे तर त्यापेक्षाही माझं असं म्हणणं आहे की बाबा जे काही दवाखाने आहेत तिथं त्यांनी चांगली सोय करायला पाहिजे. रेफरिंग जे पेशंट्स आहे, इथून जे पेशंट नांदेडला किंवा परभणीला किंवा हिंगोलीला जे पाठवतो त्यापेक्षा इथंच कशी चांगली सोय करता येईल. जे उपजिल्हा रुग्णालय आहे तिथं आपल्याला चांगली सोय करता येते. महिला रुग्णालय आहे तिथं आपल्याला सीझरची व्यवस्था जी आता आहे त्याच्यापेक्षा आधुनिक म्हणजे ब्लड बँकेची सोय करून आपल्याला इथून पेशंट पाठवण्याची वेळ येणार नाही आणि चांगली आधुनिक आरोग्यसेवाही करता येईल. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर चांगली आरोग्यसेवा, बेरोजगारीचा मुद्दा आणि स्वच्छता आणि रस्ते प्रत्येक खेड्यामध्ये व्हायला पाहिजेत, हे आमचं म्हणणं आहे. साहेब आपण सध्या पाहतोय की राज्यामध्ये आणि इथं देखील एक अशी परिस्थिती झाली की हा एखाद्या पक्षाचा नेता आज ह्या पक्षात, उद्या त्या पक्षात किंवा संध्याकाळी पक्ष बदलला, म्हणजे एवढी फार परिस्थिती बदललेली आहे. या परिस्थितीवर आपलं काय मत आहे, म्हणजे पक्ष निष्ठा हा विषय? या 5 ते 10 वर्षामध्ये मी तर म्हणेल की ह्या 5 वर्षात जास्त प्रॉब्लेम हा झालेला आहे. पण या सगळ्यात महत्त्वाचं आहे की हे जे सरकार, महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रामध्ये BJP सरकार, यांनी जे तत्व वापरलेलं आहे हे फार चुकीचं आहे. आमचा महाविकास आघाडीचं तत्व आणि महायुतीचं तत्व कोणते आहेत ते बघा. महायुती किंवा BJP सरकार जे तत्व वापरत आहे ते फोडा आणि झोडाचं तत्व वापरत आहे. हे इंग्रजाचं तत्व आहे. इंग्रजांनी आपल्या भारत देशावर जे राज्य केलेलं आहे 150 वर्ष, की ते फक्त तत्व त्यांनी फोडा आणि झोडा म्हणजे धर्माधर्मामध्ये जातीजातीमध्ये भांडणं लावायची आणि त्या तत्वाचा आधार घेऊन
पहिल्यांदा त्यांनी धर्मात भांडणं लावली, नंतर जातीमध्ये लावली, नंतर आता ओबीसी आणि मराठा समाजामध्ये भांडणं लावलेत आणि फोडले त्यांनी. मग आता त्यांनी पक्ष फोडायचं काम केले. पक्ष कसे फोडले? एक तर त्यांना भीती दाखवायची, नाही तर काहीतरी लालूच दाखवायची. हे कुठल्या तत्वात बसते की बाबा आज 2 दिवसापूर्वी 70,000 कोटीचा भ्रष्टाचार झाला म्हणून आरोप होतो आणि तिसऱ्या दिवशी ते मंत्री होतात. म्हणजे हे म्हणजे बोलतंय एक आणि करतंय एक. बाबा तुम्ही भ्रष्टाचारी झाले, भ्रष्टाचाराचा आरोप केल्यावर तुम्ही त्यांना मंत्रीपद देता कसं? म्हणजे हे फक्त पक्ष फोडण्यासाठी काम करत आहेत. म्हणजे हे तत्व जे आहे ते फोडा आणि झोडा हे चुकीचं आहे आणि त्यामुळे जनमानसामध्ये हे तत्व आवडलेलं नाही लोकांना. म्हणून महाविकास आघाडीला त्यांनी भरपूर महाराष्ट्रामध्ये बहुमत दिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये. आता आपण जर बघितलं पूर्ण देशामध्ये तर काही ठिकाणी थोडक्यावरून 30 जागा जर आम्हाला महाविकास इंडिया आघाडीला आल्या असत्या तर एखादी वेळी चित्र वेगळं असतं. आता जे ते सरकार स्थापन केलेलं आहे हे पण अल्पमतामध्येच आहे. दुसरं महत्त्वाचं आहे की महाविकास आघाडीचा उद्देश काय आहे. महाविकास आघाडी आणि इंडियाचा उद्देश, इंडिया आघाडीचा, हे जसं फोडा आणि झोडा वापरतात हे चुकीचं आहे. आमचं तत्व असं आहे की जनकल्याणासाठी काम करायचं. राजकारण म्हणजे खुर्चीवर बसून आयश करायचं नाही आहे. राजकारण राजकारण हे जनतेची जबाबदारी आहे. हे आयश करण्याचं किंवा सुखाचं साधन नाही आहे. हे गैरसमज झालेला आहे लोकांचा की बाबा राजकारण म्हणजे कमर्शियल आणि आयश आराम करायचं, खुर्चीवर बसून राहायचं. हे जे BJP सरकार हे वापरते कारण ते फोडा आणि झोडा करतं. आमचं म्हणणं आहे की जनकल्याणासाठी आम्ही राजकारण करणार, जनतेची सेवा करण्यासाठी आमचं राजकारण राहील. उदाहरण देतो मी तुम्हाला की छत्रपती शिवाजी महाराज हे एकच असे राज्य होऊन गेले की ते राज्य, त्यावेळेला पण बरेच राज्य होते, पण त्यांच्या राज्यकारभारामध्ये आणि दुसऱ्याच्या राज्यकारभारामध्ये फरक असा होता की छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य हे जनतेसाठी होतं, जनतेच्या कल्याणासाठी होतं. बाकीच्या राजांचं राज्य त्यांच्या कुटुंबासाठी आणि स्वतःसाठी होतं. तो उदाहरण असं देतो की त्याचा पुरावा की छत्रपती शिवाजी महाराजांनी राजमुद्रा लिहिलेली आहे. तुमचं चॅनल पण राजमुद्रा आहे म्हणून मला हे आठवते की त्या राजमुद्रेमध्ये प्रतिपक्ष चंद्र लेखीव राजमुद्रा काय बघा, तुम्ही कारवर लावतो घरात लावतो आपण, अर्थ काय बघा. प्रतिपक्ष चंद्र लेखीव वर्धुष्णी विश्ववंदिता शाह सुन शिवशा मुद्रायन भद्राय राजते. याचा अर्थ असा आहे की हे शिवाजी राजा तुझं राज्य या जगामध्ये प्रतिपक्षेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाईल आणि एवढं वाढत जाईल की ते राज्य पूर्ण विश्ववंदिले जाईल, म्हणजे विश्वामध्ये प्रसिद्ध होईल. का विश्वामध्ये का प्रसिद्ध होईल? मुद्रायण भद्राय राजते, म्हणजे तुझं राज्य, तुमचं राज्य हे जनतेच्या कल्याणासाठी आहे. म्हणून हे एकच राज्य असे होऊन गेले की त्यांचं राज्य हे जनतेच्या कल्याणासाठी होतं, बाकीच्यांच्या राज्य जे होतं ते स्वतःसाठी होतं. म्हणून हा डिफरन्स आहे. आमचं राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचं जी भूमिका आहे ते भूमिका घेऊन आम्ही जनतेमध्ये जात आहोत की आमचं राज्य फक्त जनतेच्या सेवेसाठी आहे, जनतेच्या कल्याणासाठी आहे. त्यांचं राज्य जे आहे ते फक्त स्वतःसाठी आहे म्हणून ते इंग्रजची नीती वापरतात, आम्ही शिवाजी महाराजांची नीती वापरतो. अरे वा, खरंच एक शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन तुम्ही राजकारण उतरलात. आपण बऱ्याच वेळेस पाहत असतो साहेब की बरेच लोक काय म्हणतात की हा चांगल्या माणसाचं राजकारण नाही, चांगले माणसं राजकारण देत नाहीत. परंतु तुम्ही आज त्या डॉक्टर आहात, डॉक्टर असून देखील तुम्ही राजकारण येता आणि एक विकासाचं व्हिजन तयार घेऊन तुम्ही राजकारण येता. मग राजकारणामध्ये येण्याचं काम आणि सध्या तुम्ही विधानसभेची निवडणूक देखील लढवण्याची देखील इच्छा व्यक्त करताय, उमेदवारी पक्षाला अर्ज देखील इच्छा व्यक्त करतात, यामागचं नेमकं कारण काय? बरोबर आहे. आपल्या देशामध्ये लोकशाही आहे, त्यामुळे आपण मी वैयक्तिक लेवलवर किती जरी मी ठरवलं की जनतेची सेवा करायची तर त्याला मर्यादा येते. म्हणून राजकारणाशिवाय आपल्याला जनतेची सेवा करता येत नाही. हुशार लोक राजकारणात का येत नाहीत? त्यांच्यावर आरोप लावले जातात, त्यांना त्रास दिला जातो आणि कुठंतरी मग कुटुंबच त्यांना म्हणतं की बाबा कशाला राजकारणामध्ये जायचं. तर माझी भूमिका अशी आहे की त्रास झाला तरी चालेल, परंतु आपल्याला जनतेची सेवा करण्यासाठी सेवा करायची असेल तर आपल्याला राजकारणामध्ये जावंच लागेल. कारण आपल्याला म्हणता येणार नाही की बाबा राजकारण हा म्हणजे वाईट आहे.
प्रत्येक फील्डमध्ये असे वाईट आणि चांगले माणसं असतातच, राजकारणामध्ये पण चांगले माणसं आहेत, परंतु त्यांच्या भूमिका आपल्याला कणखरपणे मांडता आल्या पाहिजेत. आणि राजकारणाशिवाय दुसरं व्यासपीठ, जनतेच्या सेवेसाठी किती सामाजिक कार्य केलं तरी त्याला मर्यादा येतात. सामाजिक संस्था आहेत, आता लायन्स क्लबचाही मी अध्यक्ष आहे, पण त्यालासुद्धा मर्यादा येतात, काहीतरी लिमिटेशन येतं. जेव्हा आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये जनतेची सेवा करायची आहे, जनतेची सुधारणा करायची, आपल्या देशाची सुधारणा करायची असेल, तर आपल्याला नक्कीच राजकीय व्यासपीठच पाहिजेत. म्हणून मी राजकारणामध्ये प्रवेश केलेला आहे. नक्की साहेब, आपण सध्या वसमत विधानसभा मतदारसंघाची जी परिस्थिती पाहतोय की महाविकास आघाडीकडून मला वाटतंय दांडेगावकर साहेबांची काहीतरी चालू आहे, ते राष्ट्रवादीमध्ये आहेत आणि आता तुम्ही आहेत काँग्रेसची, तर त्यांचा पक्ष आणि तुमचा पक्ष एकाच महाविकास आघाडीमध्ये येतो. जर यदा कदाचित जर ही जागा जर त्यांच्याकडे गेली तर तुमची काय भूमिका असेल? नक्कीच माझी भूमिका अशी आहे की ही जागा मागच्या वेळेला राष्ट्रवादी पक्षाला होती आणि आता राष्ट्रवादी पक्षाचे जे विद्यमान आमदार आहेत ते महायुतीकडे गेलेले आहेत. तर आमची विनंती अशी आहे माननीय दांडेगावकर साहेबांनासुद्धा की बाबा ही जागा त्यांनी काँग्रेसला सोडून द्यावी, पण जो कोणी उमेदवार असेल महाविकास आघाडीचा त्याचा आम्ही प्रचार करणार असा आम्ही ठरवलेला आहे. पण विनंती ह्याच्यासाठी आहे की बदल जर घडवायचा असेल, बदल जर कुठल्याही क्षेत्रामध्ये घडवायचा असेल तर आपल्याला बदल पहिल्यांदा करावा लागतो, उमेदवार बदलावा लागतो असं आमचं म्हणणं आहे. त्याचं कारण असं आहे की मागच्या वेळेला जेव्हा आम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसची युती होती त्यावेळेला, त्यावेळेला दांडेगावकर साहेबांनी माघार घेऊन विद्यमान आमदाराला संधी दिली होती. त्यावेळेला आम्ही असा नारा दिला होता की चेहरा बदला वसमत बदला, कारण 30 वर्ष आलटून पालटून एक एक आमदार यायचे, कधी शिवसेनेचे यायचे कधी राष्ट्रवादीचे यायचे. तर त्यावेळेला माननीय दांडेगावकर साहेबांनी माघार घेऊन माननीय विद्यमान आमदारांना संधी दिली होती. त्यावेळेला आमचं पहिलं भाषण होतं की चेहरा बदला वसमत बदला, एक चेहरा आम्ही बदलला, एक चेहरा तुम्ही बदला, जनतेला आम्ही आव्हान केलं. तर आता आमची माननीय दांडेगावकर साहेबांना किंवा जनतेला किंवा सगळ्या राजकीय नेत्याला विनंती आहे की जर मला संधी दिली, काँग्रेसला जर संधी दिली तर नक्कीच चांगलं होईल, कारण परत आपण त्याच मुद्द्यावर राहिलो की तेच चेहरे. आणि मग मागच्या वेळेचा जो घोषणा आहे ती चुकीची ठरेल. ते जरी असेल तरी दांडेगावकर साहेबांना जर तिकीट मिळालं तर आम्ही महाविकास आघाडीचा प्रचार करणार हे ह्या वेळेला सांगतो. पण जर त्यांनी मला संधी दिली तर काँग्रेसतर्फे ताकदीने निवडून येऊ अशी मी तुम्हाला ग्वाही देतो. म्हणजे जर मिळाली नाही तर म्हणजे काही वेगळा बंड, काही अपक्ष अशी काही तुमची भूमिका राहणार आहे का? सध्या अपक्षाचा विचार मी केलेला आहे आणि मला वाटतं म्हणजे मी हे बघा यावेळेला आमचं म्हणजे जसं मागच्या वेळेला सांगितलं चेहरा बदला वसमत बदला, तर ह्यावेळेला आमची घोषणा आहे की 2024 चे आमदार डॉक्टर कॅतमवार, 2024 चे आमदार डॉक्टर कॅतमवार. मला 100% गॅरंटी आहे की ही जागा त्यांनी काँग्रेसला सोडणार महाविकास आघाडीतर्फे. समजा नाही सोडली तर आम्ही अपक्षाचा विचार करू आणि माझी इच्छा आहे की ह्यावेळेला आता निवडणूक लढणार म्हणजे लढणारच. म्हणून आज मी तुम्हाला शब्द देतो की बाबा ही निवडणूक नक्कीच महाविकास आघाडीतर्फे मी लढणार, नाही झाले तर मी अपक्ष लढणार. अरे वा, म्हणजे साहेबांची ठाम भूमिका आहे. जर 2024 असा नारा होता की डॉक्टर कॅतमवारनाच उमेदवारी दिली पाहिजे, परंतु जर मिळाली नाही तर अपक्ष देखील त्यांची तयारी आहे. सर, एक दुसरा एक संभ्रम सध्या निर्माण झालेला आहे या मतदारसंघामध्ये की जे शिष्यगुरु होते यांच्यात सध्या आता बऱ्याच बातम्या देखील येतात प्रसिद्ध माध्यमावर की दोघांचं हे युद्ध होणार, दोघं जण एकमेकाच्या विरोधात उभा टाकणार, परंतु एक गट वेगळं काहीतरी म्हणतोय की दोघंही इतके वर्ष एकत्र आहेत तर निवडणुकीच्या पुढे त्यांचं का फिसकलं, दुसरा चेहरा येऊ नये, हा काही उद्देश यामागचा आहे का? या सर्व गोष्टीकडे आपण कसं पाहता? नक्कीच आता जे विद्यमान आमदार आणि माननीय दांडेगावकर साहेब आहेत हे दोघ, म्हणजे तुम्ही जे म्हणताय की बाबा त्यांचं 2 महिन्यापूर्वी ते एकत्रच होते, आताही आमचा सगळ्या जनतेचाच भ्रम आहे की ते दोघंही एकच आहेत. म्हणून आमची भूमिका आहे की बाबा ही जागा काँग्रेसला सोडली तर हा प्रश्न मिटून जाईल. आणि ते जे म्हणतायत की बाबा आम्ही वेगळे आहेत, तर आता ह्या 2-3 दिवसात किंवा ह्या आठवड्यामध्ये किंवा 15 दिवसामध्ये जे सभा व्हायल्यात, पण ह्याचा लोकांवर असा परिणाम झालेला आहे की बाबा तेच उमेदवार घ्यायचे का? म्हणून
माननीय दांडेगावकर साहेब किंवा महाविकास आघाडीतर्फे आम्ही अशी भूमिका बांधलेली आहे की ह्या वेळेला ही जागा काँग्रेस पक्षाला सोडली तर नक्कीच फायदा होईल. एक तर जसं सांगितलं की बाबा विकासासाठी बदल गरजेचा आहे, एक तर उमेदवार बदलल्यासारखं होईल, दुसरं महत्त्वाचं आहे की ही जागा काँग्रेसचं वातावरण जे आहे ह्या घडीला जनमानसामध्ये काँग्रेसचं वातावरण चांगलं आहे. आणि नुसतं आम्ही ह्या सत्तेसाठी किंवा खुर्चीसाठी लढणार नाही तर आमचा उद्देश आहे की जनतेच्या सेवेसाठी. एक योजना मी तुम्हाला विसरून गेलेलो आहे किंवा त्याच्यात सांगितलं थोडंसं की शेतकऱ्याचं जे कर्जमाफी योजना आहे ती माझ्याकडं आहे. इवन महाराष्ट्राचं काय, भारताचं कर्ज, भारतामध्ये जे शेतकऱ्यांचं कर्ज आहे ते माफ होऊ शकतं. की आता जे ज्यांच्यावर कर्ज होते उद्योगपती ते बाहेर देशामध्ये निघून गेले, त्यांचं जर जे कर्ज बघितलं तर ते कर्ज आणि शेतकऱ्याचं कर्ज, शेतकऱ्याचं निम्न कर्ज आहे. म्हणून आमची सरकारला किंवा आमचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्याचं पूर्ण कर्जमाफीची योजना माझ्याकडे आहे. मी भाषणामध्ये आपल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला एक घोषणा दिली होती, ती परत तुम्हाला सांगतो की माझ्याकडे जी योजना आहे की शेतकऱ्याचं कर्ज माफ करण्यासाठी यांना काही ताण पडणार नाही, बँकेलाही नुकसान होणार नाही. तर ना बँको को तोटा ना सरकार पर बोजा, माफ होगा किसानों का पूरा कर्जा, ही योजना माझ्याकडे आहे. आणि या योजनेचं महाराष्ट्र शासन जेव्हा आमचं सरकार येईल त्यावेळेला नक्कीच या योजनेचा फायदा होईल असं मला वाटतं. परत एकदा सांगतो की ही जागा महाविकास आघाडीतर्फे मेरिट बेसवर कोणत्याही बाबीचा विचार केला तर नक्कीच ह्या काँग्रेसला ही जागा महाविकास आघाडीतर्फे देण्यात यावी अशी मागणी माझीच नाही तर जनतेची राहील असं मला वाटतं. बरोबर आहे. या मतदारसंघात गेल्या वेळेस मुंद्रासाहेबाचं देखील मुंद्रासाहेब विरुद्ध राजू नवगरे यांची झाली होती, यावेळेस मुंद्रासाहेबांची काय भूमिका असेल या मतदारसंघामध्ये? आत्ता माननीय मुंद्रासाहेबसुद्धा ह्यावेळेला उभा राहण्याची शक्यता फार कमी वाटते, परंतु मला माहीत नाही त्यांच्या मनामध्ये काय आहे ते. आजच्या घडीला महायुतीची जागा मग बघा कुठल्याही तालुक्यामध्ये किंवा विधानसभेमध्ये कसं असतं, रनिंग जो आमदार असतो विद्यमान आमदार त्यालाच तिकीट मिळतं. मुंद्रासाहेब शिंदे गटामध्ये आहेत म्हणून महायुतीची जागा विद्यमान आमदाराला जाईल असं वाटते. त्यासोबतच आपण लोकसभेमध्ये पाहिले ह्या मतदारसंघातून महाविकास आघाडीला प्रचंड मोठी लीड आहे. लीड असल्यामुळं आणि हे जे तुमच्या आता विद्यमान आमदार आहेत, हे विद्यमान आमदार नेमकं कोणत्या पक्षाकडून लढवणार हे अजून काही निश्चित झालं नाही, कारण की आजचं जे काही विकासाचे काही बॅनर लागलेले आहेत त्या बॅनरवर फक्त त्यांची एकलेजीच फोटो आहे, यामुळं संभ्रम देखील निर्माण झाला आहे. याबद्दल आपल्याला काय सांगायचं आहे? त्यांच्या बाबतीत मला बोलणं योग्य नाही, परंतु ते सध्या महायुतीचे उमेदवार म्हणून प्रचार करत आहेत असं मला वाटतं. पण ते जर वेगळी भूमिका घेत असेल तर आता जे आपण महाराष्ट्रामध्ये बघतो की त्यांचा जो गट आहे महायुतीमध्ये तीन जे पक्ष आहेत त्याच्यातला एक गट बाहेर पडण्याच्या शक्यता दाखवलेल्या आहेत, माध्यमाद्वारेच मी माहिती ऐकलेली आहे, त्यामुळे एखादी वेळी ते वेगळा विचार करतील, पण आत्ताच्या घडीला मला तरी वाटतं की महायुतीचे उमेदवार तेच राहतील. नक्कीच आपण ज्यावेळेस लोकसभेला आपण पाहिलंय की मराठा आरक्षणाचा फार मोठा ज्वलंत मुद्दा होता आणि याचे प्रसाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटले, मला मराठवाड्यात एकही जागा मिळाली नाही, मिळू शकली नाही त्यांना महायुतीला. मग यावेळेस जे काँग्रेस असेल, हे जे महाविकास आघाडी कोण असेल, ह्या महाविकास आघाडीची भूमिका काय असणार? कशाबद्दल? मराठा आरक्षण. हा, मराठा आरक्षण म्हणजे तुमची काय भूमिका असणार? हो, म्हणजे सध्या आता काय झालं की मराठा आरक्षण आणि महत्त्वाचा मुद्दा झालाय आणि या मराठा आरक्षणामुळेच अनेक जागा महायुतीला गमावाव्या लागलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही एक उमेदवार म्हणून, म्हणजे इच्छुक उमेदवार म्हणून असेल, तुमची या आरक्षणासंदर्भातच काय भूमिका असेल? ओबीसी आणि मराठा आरक्षणासंदर्भात आपली भूमिका काय? मराठा आरक्षण, मराठा समाजाला आरक्षण द्यायला पाहिजे आम्ही ओबीसीतर्फे पण सांगितलेलं आहे. फक्त आमची मागणी अशी होती की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण मिळायला पाहिजे. परंतु हे सरकार राजकारण कसं करते ते बघा, की या सरकारने मराठा समाजाला वेगळं आरक्षण 10% दिलं म्हणतात, परंतु ते 50%च्या वर गेल्यामुळे ते कोर्टामध्ये टिकत नाही. मागच्या वेळेलाही त्यांनी तो प्रयोग केलेला आहे. म्हणजे हे राजकारणासाठी असं करतात का हा आपल्याला संशयाचा भाग आहे. म्हणून माझं असं म्हणणं आहे की केंद्रामध्ये घटनेमध्ये तरतूद करून 50%च्या वरचं जे आरक्षण आहे तर मराठा समाजाला 10-15% आरक्षण द्यायला पाहिजे अशी माझी भूमिका आहे. त्याचबरोबर ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता त्यांनी द्यायला पाहिजे. आता जे दिलेलं आरक्षण आहे ते कोर्टात टिकत नाही. माननीय जरांगे पाटील साहेबांची भूमिका बरोबर आहे की ते म्हणतात की तुमचं हे 10% टिकतच नाही, त्याच्यामुळं ओबीसीमधून ते आरक्षण मागतायत. तर मला याच्यातला एकच पर्याय
आठवतो किंवा सुचतो की बाबा जसं EWS आरक्षण दिलं, मराठा समाजाला आरक्षण तुम्हाला देता येते द्यायचं की नाही ते तुम्ही ठरवायचं. कसं देता येते? आणि एका मिनटातही देता येते. जसं नोटबंदी एका मिनटात, काश्मीर मुद्दा एका मिनटात, GST एका मिनटात, तर मराठा आरक्षणसुद्धा एका मिनटात देता येते. तुम्हाला फक्त संसदेमध्ये ठराव घ्यायचा आहे. संसदेमध्ये जसं EWSचं आरक्षण तुम्ही एका मिनटात दिलेलं आहे, कोणाची मागणीही नव्हती. EWS आरक्षण कसं दिलं की 50% वर वाढ होऊ लागली, संसदेमध्ये कायदा मंजूर केला. तसंच मराठा समाजाला आरक्षण 13-15% द्यावं आणि संसदेमध्ये कायदा मंजूर करावा अशी माझी मागणी आहे. आणि त्याच्याशिवाय दुसरा मार्ग एकच आहे की OBCला धक्का न लावता जर माननीय जरांगे पाटील OBCमधून आरक्षण मागत असतील तर दुसरा असं त्याच्यातला सोल्युशन आहे की OBCचं आरक्षण आत्ता 27% आहे. मराठा समाजाला जर OBCमध्ये घेतलं तर त्यांना जर आरक्षण द्यायचं असेल तर आपल्याला OBCचं आरक्षण 27%वरून 40% न्यावं लागेल, जेणेकरून OBCतून आरक्षणसुद्धा मराठा समाजाला देता येतं. 27% वेगळं आणि 13% वेगळं. उदाहरण देतो, VGNT 1, 2, 3 आहे, तसं OBC 1, 2 करता येतं. परंतु सरकारची इच्छाशक्ती पाहिजे. म्हणून हे सगळे मुद्दे महाराष्ट्र शासन लेवलला नाही तर हे केंद्रामध्ये आहे. म्हणून आजच्या घडीला महायुतीचं सरकार इथं आहे आणि केंद्रामध्ये BJP सरकार आहे. तर ह्यावर एका मिनटामध्ये सोल्युशन काढता येतं अशी माझी भावना आहे किंवा इच्छा आहे की बाबा त्यांनी लवकरात लवकर सोल्युशन काढावं आणि हे फोडाफोडीचं राजकारण बंद करावं. OBC समाज, मराठा समाज असे भांडणं लावून देण्याचं काम त्यांनी करू नये, असं माझी स्पष्ट भूमिका आहे. याच्यातला मार्ग लवकरात लवकर काढावं आणि हे काढतील याची अपेक्षा मला का आहे, कारण आता इलेक्शन तोंडावर आलेलं आहे. जर यांना भांडणं लावून न देता जर इलेक्शन घ्यायचं असेल तर नक्कीच ते केंद्रामध्ये हा मुद्दा मांडतील. आणि कोर्टामध्ये आता त्याचा निकाल आहे 10% आरक्षणचा, ते जर निकाल कशा प्रकारे लागतो त्यावरही बरंच काही अवलंबून आहे. माझी सरकारकडे मागणी अशी की आरक्षणाचा मुद्दा लवकरात लवकर मिटवावा. नक्की सर, काय असतं की उच्चशिक्षित लोक आल्यानंतर प्रत्येक विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर निघताना सरकार दरबार देखील, विधानसभा देखील सोल्युशन तुम्हाला सांगता येईल. यासह तुम्ही सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, असे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे आणि या कामाची दखल घेऊन तुम्हाला अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. तुम्हाला नेमकी कोणती पुरस्कार मिळाली आणि या पुरस्काराला उत्तर म्हणून काय दर्शकाला काय करसा? मला पुरस्कार एक तर आरोग्यरत्न म्हणून मिळालेला आहे, दुसरा पुरस्कार शेतकरी आत्महत्याबद्दल मी भाषण केलेलं आहे ती उत्कृष्ट भाषण उत्कर्ष योजना म्हणूनही मला मिळालेला आहे, तिसरा पुरस्कार कोरोना काळामध्ये चांगलं काम झालं म्हणून आत्ताच सांगितलं की सकाळी मला पारितोषिक दिलेलं आहे. तर म्हणजे बक्षीस किंवा पारितोषिक मिळावं म्हणून मी काम नाही करत, मनातून काम ह्याच्यासाठी करतो की बाबा आपल्या बुद्धीचा आपल्या विचाराचा कुठेतरी जनतेला फायदा व्हावा. आत्ताच मी सांगितलं की बाबा राजकारण किंवा खुर्ची ही आपली जबाबदारी आहे, जनतेची जबाबदारी, ते काही शोभेचा अलंकार नाही. म्हणून माझी भूमिका नक्कीच जनसेवेची आहे, एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो. नक्की सर, आपण जाता जाता एक चॅनलच्या माध्यमातून आपण या मतदारसंघातील प्रेक्षकांना दर्शकांना नेमकं काय आवाहन कराल? मी जनतेला किंवा दर्शकाला किंवा आपले लोकशाहीचे 34 स्तंभ आपण आहात त्यांना एकच आव्हान करेल की बाबा हे फोडाफोडीचं किंवा ह्या राजकारणाकडे न बघता जो कोणी चांगला उमेदवार आहे त्याच्याकडे बघा. आता पक्ष राहिला कुठे? पहिलं तरी म्हणत होतं की बाबा आपण ह्या पक्षाचे त्या पक्षाचे, आता तुम्ही मुद्दा विचारला म्हणून सांगतो की भाई ह्या वेळेला अपक्ष जास्त निवडून येतील. कारण काय झालेलं आहे, आज एका पक्षामध्ये उमेदवार आहे, मागच्या वेळेला आपण ज्याला निवडून दिलो ते ह्या पक्षात नाही आहेत. आज तुम्ही आपण ज्यांना निवडून देऊ तो तरी ह्या पक्षात राहणार आहे का? त्यामुळे फक्त उमेदवाराचा चेहरा किंवा त्याचं व्यक्तिमत्व, त्याची तळमळ बघा, त्याची सेवा बघा, त्याचं कार्य बघा आणि व्यक्ती बघून आपण निवडून द्यावं अशी मी जनतेला आव्हान करतो. सगळ्या माध्यमातर्फे मी सगळ्यांना सांगू इच्छितो की बाबा यावेळेचं राजकारण पक्षी राहणार नाही तर फक्त व्यक्तिगत रूपामध्ये राहील आणि तो उमेदवार कसा आहे याच्यावर जनता नक्की. या लोकशाहीचं एक तत्व आहे, आपण कितीही फोडाफोडी करा, कसंही राजकारण करा, जनता खूप हुशार असते. आपल्याला वाटतं की जनतेला कळत नाही, पैशासाठी मतं फोडतात, नाही, जनता नक्कीच हुशार असते की यावेळेला जनता बरोबर उमेदवार निवडून देईल याची मला अपेक्षा आहे. परत एकदा जनतेला आणि सगळ्यांना आव्हान करतो की उमेदवार बघून आपण निवडून द्यावं,
आणि नक्की जो विकास करू शकतो, जो आपलं व्यक्तिमत्व सांभाळू शकतो आणि जनतेसाठी लढू शकतो त्यांनाच तुम्ही निवडून द्यावं असं मी जनतेला आवाहन करतो. धन्यवाद सर, आपण वेळातला वेळ काढून राजमुद्रा निधीच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला, त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. हे होते डॉक्टर कॅतमवार साहेब. डॉक्टरांनी आपली ही जी मुलाखत आहे अतिशय अभ्यासपूर्ण झाली आहे, अनेक विषयावर त्यांनी हात घातलेला आहे. यासह अनेक दिग्गज व्यक्तींच्या मुलाखती पाहण्यासाठी राजमुद्रा निधीच्या वेगवेगळ्या सत्रातल्या मुलाखती पहा, त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.